आपल्याला माहित आहे काल जवळजवळ 358 केसेस किंवा पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत आणि टोटल आकडा 5167 5167 इथपर्यंत गेलेला आहे. मी वारंवार सांगतो त्याप्रमाणे ही जरी वस्तुस्थिती असली की 5167 केसेस आहेत तरी ॲक्टिव केसेस म्हणजे ज्या आज आमच्या दवाखान्यांमध्ये आहेत किंवा जे ॲडमिट आहेत त्यांची संख्या 2140 म्हणजे 41% एवढी आहे. 53% पेशंट 2770 रुग्ण हे बरे होऊन डिस्चार्ज झालेले आहेत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की ही माहिती आपण प्रामुख्याने याची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोचवावी की जरी 5167 पॉझिटिव्ह केसेस असल्या तरी 2770 रुग्ण हे घरी गेलेले आहेत, ते नॉर्मल आहेत आणि ते कोरोनाच्या पासून मुक्त झालेले आहेत. इवन पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 2371 रुग्णांना, हा आकडा बदलत असतो, हा कालचा माझ्याकडे आकडा आहे, यांना आपण डिस्चार्ज दिलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 133 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे, पुणे कॅन्टोनमेंटमध्ये 134 रुग्णांना दिला आहे, खडकीमध्ये 16 आणि ग्रामीणमध्ये 64. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की एक आपण याच्यावर महत्त्व एम्फसिस द्यावं की 2770 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत, 2140 आज आपल्याकडे ॲडमिट आहेत, त्यांच्यावर आपण उपचार करतो आहे. दुर्दैवाने गेल्या 24 तासामध्ये एकंदर 15 डेथ झालेत आणि टोटल डेथची संख्या ही 257 पोचलेली आहे. टक्केवारीमध्ये बोलायचं तर 4.97 जवळजवळ 5% रुग्ण हे दगावले आहेत. पूर्ण विभागाचा विचार केला तर साताऱ्यामध्ये कालपर्यंत 201 पॉझिटिव्ह केसेस झाले आहेत, काल 20 आले आहेत, 5 मृत्यू झालेले आहेत, पण तिथेसुद्धा 114 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. म्हणजे या 201 पैकी 114 घरी गेलेले आहेत, फक्त 82 आज ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सोलापूरमध्ये थोडी रुग्णांची संख्या वाढलेली आहे, काल 38 पॉझिटिव्ह आलेत, एकंदर रुग्णसंख्या 516 झालेली आहे. त्यापैकी 37 जणांचा मृत्यू झालेला आहे, तिथे 255 ॲक्टिव्ह केसेस आहेत, 224 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सांगलीमध्ये एकंदर 70 केसेस आहेत, काल 8 नवीन केसेस आल्या, तिथे एकच मृत्यू पूर्वी झालेला होता, 38 जणांना डिस्चार्ज केले, 30 आज ॲक्टिव्ह केसेस आहेत. कोल्हापूरमध्ये एकंदर काल 33 केसेस आल्या आणि टोटल केसेसची संख्या पॉझिटिव्हची 261 झालेली आहे. कोल्हापूरमधलं हे डिटेक्शन गेल्या 2-3 दिवसातलं असल्यामुळं तिथे ॲक्टिव्ह केसेसची संख्या जास्त आहे, 246 ॲक्टिव्ह आहेत आणि डिस्चार्ज दिलेले 13 आहेत. सो पूर्ण विभागाचा विचार केला तर 3159 50% किंबहुना 51% 50.83 हे डिस्चार्ज झालेले आहेत आणि घरी गेलेले आहेत. ॲक्टिव्ह फक्त 44% आहे, 2753 आणि विभागामध्ये एकंदर 302 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. 207 क्रिटिकल पेशंट आहेत आपल्याकडं, पुण्यामध्ये त्याची संख्या जास्त आहे 187 आणि सोलापूरमध्ये 8. हे साधारण कोविडच्या रुग्णांच्या बाबतीत ही परिस्थिती आहे.